कत्तली करणारे, बलात्कार करणारे, बाजारामध्ये स्त्रियांना गुलाम म्हणून विकायला उभे करणारे छात्या पिटून सांगतायत लेखी दस्तावेज की आम्ही हे इस्लामच्या नावाने करतोय, की आम्हाला सगळ्या जगाला भल्या बुऱ्या वाटेल त्या मार्गाने मुसलमानच करायचंय, आणि जे नाहीत मुसलमान म्हणजे काफीर ते वाजिबे कत्ल की त्यांची कत्तलच, आणि त्यांच्या स्त्रिया तुमच्या गुलाम आहेत, तुमच्या लैंगिक गुलाम सुद्धा आहेत, तुमची लैंगिक सेवा करायला, असली सगळी भयानक मांडणी करणारी ही आयसिस ही संघटना. तर काय आहेत मग या ग्रूमिंग गँग्स, की हे मुस्लिम पुरुषांचे गट आणि ते बहुसंख्येने पाकिस्तानी आहेत, हे ब्रिटनमधल्या व्हाईट आणि बहुसंख्य ख्रिश्चन मुली यांना फसवतात तरी, यांच्यावर लैंगिक अत्याचार तरी करतात, किंवा प्रेमाचं नाटक करून त्यांच्याशी संबंध ठेवतात, पण सगळ्याचा मुख्य हेतू त्यांना मुसलमान करणे. ग्रूम टू ग्रूम, ग्रूमिंग गँग्स. नाही नाही, 32,000 नाही, 3 आहेत. एक क्षणभर म्हणलं की ठीक आहे 3, गंभीर नाही आहे, 3 आहेत हे सुद्धा गंभीर नाही आहे, त्यामध्ये अन्याय अत्याचार नाही आहे. केरळ स्टोरी नुसत्या केरळची नाही आहे, भारताची आणि जगाची सुद्धा आहे. मी केरला स्टोरी पाहिला, मी केरला स्टोरी पाहिली, मी केरला स्टोरी गेली अनेक वर्षानुवर्ष पाहत आहे. अस्वस्थ, दुःखी आणि संतप्त अंतःकरणाने पण आता हा केरला स्टोरी हा चित्रपट सुद्धा मी पाहिला. समाज माध्यमांमध्ये ट्रेलर आलं ते मी पाहिलं होतं, तेव्हापासूनच वाटलं होतं की आपल्या चानी हा चित्रपट बघवला सुद्धा जाणार नाहीये. सतत वाटत होतं की त्यामध्ये मांडण्यात आलेल्या वस्तुस्थितीचा आपल्याला एवढा त्रास होतो आहे, होणार आहे, की ते समोर पडद्यावर घडताना आपल्याच्यानी बघवलं जाणार नाही. पाश्चात्य सांस्कृतिक परंपरेमध्ये इलियड आणि ओडिसी ही महाकाव्य आहेत, आणि तो प्राचीन ग्रीक कवी होमर यांनी लिहिलेली, त्यावर वेळोवेळी मी पुस्तकंही वाचली आहेत. आणि आता काही वर्ष झाली एक अप्रतिम चित्रपट त्यावर येऊन गेला. चित्रपटाचं नाव ट्रॉय, TROY, ट्रॉय. पाहिला मी तो चित्रपट, आणि नंतरही अनेक वेळा एक असामान्य कलाकृती म्हणून TV वर वेळोवेळी पाहिला, पण ट्रॉय पाहण्याचा प्रत्येक वेळी मला त्रास होत राहिला, अगदी वैयक्तिक पातळीची वेदना, कारण ट्रॉय ही एका संपूर्ण संस्कृतीच्या सर्वस्वी विध्वंसाची कहाणी आहे.
चुकलेले काही मानवी निर्णय, तरहतरहांचे राजकीय डावपेच, व्यक्ती, त्यांची स्खलनशीलता, समाज आणि शासन संस्था चालवणाऱ्या सर्व व्यवस्था, त्यांची सर्व वर्तणूक, या सगळ्यांच्या व्यामिश्रतेतून घेतले गेलेले निर्णय की ज्यांनी या एका अख्ख्या संस्कृतीवर विनाश ओढवून घेतला. ट्रॉय एका संस्कृतीच्या विनाशाची कहाणी आहे. ट्रॉय या पृथ्वीच्या पाठीवरनं एक अख्खी संस्कृती नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली, याची भीषण आणि हिंसक कहाणी आहे. ट्रॉय एक संपूर्ण समाज व्यवस्था, शासन व्यवस्था मिळून एक संपूर्ण संस्कृती स्वतःच्याच वागण्याने कशी आत्मविनाशाकडे जाते याची कहाणी आहे. आयुष्यभर मला ट्रॉय पाहताना त्रास होत आलेला आहे, तीच भावना या केरला स्टोरी च्या मागे आहे. केरला स्टोरी चित्रपट पाहिला, केरला स्टोरी घडताना उलगडताना तर एक कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष पाहतो आहे. आणि एक प्रकारच्या अटळ आत्मविनाशाकडे जाणारी ही कहाणी चित्रपट सांगतो केरला स्टोरी या नावानी. ती बघता बघता उद्या इंडिया स्टोरी कधी घडेल सांगता येत नाही. अशा एका अटळ आणि अप्रतिहतपणे जणू एखादी भव्य संस्कृती, ती धारण करणारा दीर्घकाळचा जीवनानुभव असलेला समाज आपल्याच निर्णयांनी, आपल्याच वागण्यानी कसा आत्मविनाशाकडे जातो आहे, आत्मविनाश ओढवून घेतोय याची भयानक, दर्दभरी, संतापजनक अशी कहाणी म्हणजे केरला स्टोरी. खरं म्हणजे त्यातली कहाणी मला आणि माझ्याप्रमाणे अनेक जणांना नवी गोष्ट नाही. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण घडवून आणली जात आहेत. ती घडवणारे मुख्यतः इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटीच्या नावानी धर्मांतरण घडवतायत आणि त्याचा मुख्य रोख, मुख्य हल्ला मुख्यतः हिंदू समाजावर आहे. हे संपूर्ण भारतभर सतत घडत आलेलं आहे, अजूनही घडतंय. या शक्तींना जागतिक पातळीच्या विविध शक्तींचा आधार आहे. फंडिंग, पैसा पुरवतात, बळ पुरवतात. आता वेळोवेळी सोशल मीडिया आणि सगळ्यानंतर अशा शक्तींना बळ देणाऱ्या मीडियामधून किंवा एंटरटेनमेंट फिल्म इंडस्ट्रीमधून अनेक गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे केल्या जातात हे मी वर्षानुवर्ष उघड्या डोळ्यांनी पाहतोय आहे. आणि भारत मातेचा एक कार्यकर्ता म्हणून जमणारं आपल्या छोट्या आवाजात, आपल्या छोट्या आगाक्यांनी जमेल ते काम करतोय आहे. पण केरला स्टोरींनी सांगितलेली कहाणी केवळ केरळ नाही, भारतभर
आणि केवळ भारत नाही, युरोप आणि अमेरिकेसकट जगभर उलगडते आहे हे एक वस्तुनिष्ठ सत्य आहे. पण आपल्या देशामधले काही गट आहेत, काही संघटना आहेत, काही विचारधारा की ज्या म्हणतात असं काही घडतच नाही, ज्या म्हणतात हा सगळा कोणीतरी तथाकथित राजकीय दृष्ट्या उजवे राईट विंग विशेषतः हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्र विचार मानणारे हे सगळं काहीतरी खोटंखोटंच उभं करतात. रूढार्थाने अशा सर्वांना डावे लेफ्टिस्ट अशी संज्ञा वापरली जाते. काही जण त्यांना लेफ्ट लिबरल म्हणतात. मी लिबरल म्हणत नाही, लिबरल म्हणजे उदारमतवादी. लिबरल उदारमतवादी म्हणजे एक वेळ समोरच्याचे विचार आपल्या विचारापेक्षा वेगळे असले तरी त्या समोरच्याला त्याचे विचार मांडण्याचा हक्क आहे, मी त्याचा गांभीर्याने विचार करीन, त्याच्या त्या स्वातंत्र्याचा आणि त्याच्या विचारांचाही सन्मान करीन, या दृष्टिकोनाला म्हणायचं उदार लिबरल. भारतामध्ये जे लेफ्टिस्ट आहेत हे अजिबातच लिबरल नाहीत, उलटे या लेफ्टिस्टांची इस्लामिक दहशतवाद्यांशी मिलीभगत आहे. याचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणजे नक्षलवाद आणि हा पाक पुरस्कृत भारताअंतर्गतचा इस्लामिक दहशतवाद यांची मिलीभगत आहे. याचे भारताच्या इंटेलिजन्स खात्याकडे रिपोर्ट आहेत आणि या विचारांना या विचारधारांना आधार देणारे आपल्या मीडियात आहेत, आपल्या वैचारिक इंटेलेक्च्युअल जगतात आहेत, लेखक कवी विचारवंत प्राध्यापक म्हणवणारे आणि आपल्या फिल्म इंडस्ट्री विशेषतः हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग. म्हणून मला मूळचा न आवडणारा बॉलिवूड हा शब्द, तो बॉलिवूड मी फक्त या अर्थानेच वापरतो की ज्यामध्ये सरळ सरळ केवळ काळा पैसा नव्हे संशयास्पद मार्गाने येणारा हवाला की ज्याच्या मागे आयएसआय आहे आणि आपल्याच फिल्म इंडस्ट्री गाणी कथानक या सगळ्यांच्या द्वारा एक भारत विरोधी आणि हिंदू विरोधी एजेंडा मांडला जातोय रेटला जातोय, तो लगेच आपल्या माध्यमांच्या मधनं कला म्हणून उचलून धरला जातोय हे भारतात निश्चित आहे. आपली माध्यमं आणि फिल्म इंडस्ट्री याच्या एका फार मोठ्या भागाला सरळ सरळ हिंदू द्वेषाचा रोग आहे. आपल्या देशामध्ये हिंदू द्वेष वेगवेगळ्या विचारधारांचा बुरखा घालून येतो. प्रागतिकता, पुरोगामित्व, सेक्युलर समाजवाद ही काल आजची गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. याच केरळमध्ये 1920-21 मध्ये मोपल्यांचं बंड नावाचा भयानक प्रकार झाला. पहिल्या महायुद्धानंतर भारताने आपला स्वातंत्र्य लढा उभा करताना गांधीजींनी भूमिका घेतली की हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपल्याला मुस्लिम समाजाचे जे जिव्हाळ्याचे मुद्दे ते पण उचलून धरले पाहिजेत, तर मुस्लिम समाज भारताच्या आपल्या राष्ट्रीय जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये सहभागी होईल. आणि मग असा त्यावेळचा मुस्लिम समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय कोणता, तर पहिल्या महायुद्धामध्ये इस्लामिक जगाचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे खलीफा असलेला तुर्कीचा सुलतान जर्मनीकडनं लढला होता असं मानलं गेलं की पहिल्या महायुद्धामध्ये त्यांचा पराभव झाला आणि दोस्त राष्ट्र म्हणजे ब्रिटन अमेरिका आणि फ्रान्स यांचा विजय झाला.
त्यांनी खलीफा हे पदच रद्द करून टाकलं. त्यावर जगातल्या मुस्लिमांमध्ये एक तीव्र प्रतिक्रिया उमटली. भारतातलं त्या प्रतिक्रियेचं रूप आणि नाव म्हणजे खिलाफतची चळवळ, की ते खलीफा हे पद पाहिजे आणि तो आमचा सर्वोच्च प्रमुख आहे. तर त्या खिलाफत चळवळीचं एक भयानक हिंसक रूप केरळच्या मलबार भागामध्ये त्या 1920-21 मध्ये पाहिलं. आणि सरळ सरळ मुस्लिम गुंडांनी हिंदू घरांवर हल्ले करून पुरुषांच्या कत्तली केल्या, स्त्रियांवर बलात्कार केले हे छात्या पिटून सांगितलं, सक्तीची धर्मांतरणं घडवून आणली तेही छात्या पिटून सांगितलं. या सगळ्याचे लेखी दस्तावेज आणि मूळचे नीट पुरावे आहेत. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात केरळच्या सरकारांनी ती आलटून पालटून लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट किंवा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटची आलटून पालटून आहेत सरकार यांनी त्या मोपल्यांना स्वातंत्र्य सैनिक ठरवलं, की ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. आणि मग दंगली अत्याचार कत्तली का झाल्या, तर हिंदू होते जमीनदार आणि मुस्लिम होते त्या जमिनीवर काम करणारे भूमिहीर मजूर. तर हे हिंदू जमीनदार त्या मुस्लिम शेतमजुरांचं शोषण करत होते, त्यातून उमटलेली संतापी प्रतिक्रिया म्हणजे हे मोपल्यांचं बंड, असं एक समर्थन, अशी एक मांडणी, असं एक आकलन, हा सगळा हा जो डावा विचार आहे तो मांडतो. त्या सरकारांनी ते अत्याचार केलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणवलं. खरे नीट लेखी तोंडी दस्तावेजी पुरावे आहेत की ते काय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते का, त्यांना इस्लामिक राज्य स्थापन करायचं होतं, शरिया स्टेट. तसं त्यांनी काही काळासाठी केलं सुद्धा. आणि त्या मलबारचा खलीफा म्हणून एकाला जाहीर पण झालं. पुढे त्यांच्यावर कारवाई झाली, इंग्रज सरकारने त्याला पकडला, खटला होऊन फासावर लटकवला. पण स्वातंत्र्यानंतरच्या केरळच्या सरकारांनी त्यांना स्वातंत्र्य सैनिक ठरवलं. हे सखोल फाळणीच्या वेळचे सुद्धा अत्याचार आणि कत्तली, बलात्कार आणि धर्मांतरण इथे जातं. आणि ते सखोल 8व्या शतकापासून जी भारतावर इस्लामिक आक्रमण झाली तिथे जातं. भारताविषयीचं हे लेफ्टिस्ट आकलन म्हणतं की असं भारत नावाचं काही कधीच नव्हतंच आणि नाहीच आहे, ते फक्त एका भौगोलिक प्रदेशाचं नाव आहे. इथे कधी एकी नव्हती, इथे कधी एक संस्कृती नांदली नाही की जी विविधतेने नटलेली होती, विविधतेतली एकता जिला कळलेली आहे. सगळं डावा विचार नाकारतोच. आता उलटतो या इस्लामिक आक्रमकांना समर्थन देतो की नाही नाही, मंदिरं लुटण्यामागे त्यांचा मुख्य हेतू धार्मिक नव्हता, आर्थिक होता. ते लुटणारे, कत्तली करणारे, बलात्कार करणारे, बाजारामध्ये स्त्रियांना गुलाम म्हणून विकायला उभे करणारे छात्या पिटून सांगतायत लेखी दस्तावेज की आम्ही हे इस्लामच्या नावाने करतोय. पण हे आता डावे तथाकथित विचारवंत म्हणतात की नाही नाही, आर्थिक हेतू होता मुख्य, की मंदिरं का लुटली तर मंदिरांमध्ये संपत्ती होती. सगळं खऱ्याचं खोटं, इतिहासाचं विकृतीकरण. डाव्या विचारांनी इथपर्यंत पुस्तकं लिहिली आहेत की गझनीच्या महम्मदानी चोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलेलंच नाही आहे. हे आत्ता अलीकडच्या काळात हे उजवे म्हणवणारे हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र विचार मांडणाऱ्यांनी इस्लाम करता द्वेष निर्माण करायला हे निर्माण केलेलं खोटं खोटंच आहे. यावर पुस्तकं लिहिली गेलीत, बऱ्याच प्रमाणात ते पाठ्यपुस्तकांमधनं सुद्धा शिकवली जातात. आणि त्यात नीट साक्षीपुराव्यांनी बदल करून काही मांडायचा प्रयत्न झाला की लगेच त्याला सगळ्याला हे शिक्षणाचं, इतिहासाचं
काहीतरी जणू भगवा करण सॅफ्रनायझेशन चाललंय असा सगळा एक सगळं सर्वत्र गोंधळ आणि कोलाहल उभा केला जातो. केरला स्टोरीवरची प्रतिक्रिया सुद्धा अशीच आहे. ट्रेलर आलं. टेल मी व्हेन एक्झॅक्टली यू जॉइन आयसिस. आयसिस कब जॉइन किया ये जानने के लिए क्यों जॉइन किया और कैसे जॉइन किया ये जानना जरूरी है. कि माझा ब्रेन वॉश होऊन मी इस्लाम कबूल केला आणि मला घेऊन गेलं गेलं एक प्रकारे विकलं गेलं अत्याचार बलात्कार झाले तिकडे सीरिया इराकमध्ये आयसिस इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया नावाच्या ज्या भयानक संघटनेनी साधारणपणाने 2010 ते 2018-19 या वर्षांमध्ये तिकडे भयानक थैमान मांडलं होतं त्याला बळी पडलेली ही एक. आणि ट्रेलरवर म्हणलं होतं की अशा केरळमधल्या 32,000 आहेत. त्यावर हे जे कोणी डावे पुरोगामी वगैरे म्हणवतात त्यांनी आरडाओरडा चालू केला की कुठे आहेत 32,000 पुरावे द्या. आणि मग म्हणे ट्रेलरमधली ती ओळ गाळली गेली आणि 3 स्त्रियांची ती कहाणी आहे. हिंदू, त्यातली एक विचाराने कम्युनिस्ट घरात वाढलेली, आणखीन एक ख्रिश्चन. आणि या सगळ्यांना बहकवून जाळ्यात ओढून त्यांना इस्लामिक दहशतवादाकडे वळवणारी मुस्लिम स्त्री आसिफा. या कहाण्यांना सत्याचे मूळ आधार आहेत. आणि हा राज्यघटना, कायदे आणि स्त्रीच्या सन्मानाचा सुद्धा प्रश्न आहे. पण तो न म्हणता जे आरडाओरडा करतायत की असं काही नाहीच आहे, हे खोटंच आहे, हे प्रचारकीच आहे, हे राईट विंगर्स आहे, यांच्या संवेदनशीलतेपुढे प्रश्न उभा करावा लागेल. यांना माणूस तरी म्हणायचं का, असं म्हणलं तरी ते अतिशयोक्त नाही ठरणार आहे. केरळच नाही, अशा कहाण्या महाराष्ट्रासहित देशभर आणि देशभरच नाही जगभर घडतात. आयसिस या संघटनेचं साहित्य देशभर सुद्धा उपलब्ध आहे. ते इतकं भयानक आक्रमक आणि हिंसक धर्मांध त्यांनी भरलेलं आहे की आम्हाला सगळ्या जगाला भल्याबुऱ्या वाटेल त्या मार्गाने मुसलमानच करायचं आहे. आणि जे नाहीत मुसलमान म्हणजे काफीर ते वाजिबे कत्ल की त्यांची कत्तलच. आणि त्यांच्या स्त्रिया तुमच्या गुलाम आहेत, तुमच्या लैंगिक गुलाम सुद्धा आहेत, तुमची लैंगिक सेवा करायला असली सगळी भयानक मांडणी करणारी ही आयसिस ही संघटना. तिच्या जाळ्यात केवळ भारतातल्या नव्हे युरोपातल्या अनेक देशांसहित अमेरिकेतल्या सुद्धा अनेक मुली फसल्यात. आणि फसल्यात म्हणजे पहिल्यांदा त्यांना मनापासून इस्लाम पटला असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी आपापला धर्म सोडून त्या मुस्लिम झाल्या. कोणीतरी मुस्लिम पुरुषाशी लग्न झालं, काही जणी तर स्वेच्छेनी त्या सीरिया इराकमध्ये आयसिसच्या बाजूनी लढायला किंवा सेवा करायला म्हणूनही गेल्या. त्यातल्या काहींना जे समोर एक भयानक सत्य दिसलं त्यांनी त्या बदलल्या, पण काही नाही बदलल्या. काही अजूनही तितक्याच कठोर आणि इस्लामिक नकारात्मक विध्वंस हिंसात्मक विचारांच्या आहेत. हा जागतिक पातळीचा प्रश्न आहे, केवळ केरळ किंवा भारत नाही. तिकडे ब्रिटनचा पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी आता काही दिवसापूर्वी म्हटलं की मी ग्रूमिंग गँग्स विरुद्ध मी कारवाई करणार आहे. तर काय आहेत मग या ग्रूमिंग गँग्स?
की हे मुस्लिम पुरुषांचे गट आणि ते बहुसंख्येने पाकिस्तानी आहेत, हे ब्रिटनमधल्या व्हाईट आणि बहुसंख्य ख्रिश्चन मुली यांना फसवतात तरी, यांच्यावर लैंगिक अत्याचार तरी करतात किंवा प्रेमाचं नाटक करून त्यांच्याशी संबंध ठेवतात, पण सगळ्याचा मुख्य हेतू त्यांना मुसलमान करणे. ग्रूम टू ग्रूम, ग्रूमिंग गँग्स. आणि ब्रिटिश पोलीसला सुद्धा प्रॉब्लेम होत होता की अशा प्रकारच्या बलात्कार किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या बाजूनी केसेस नोंदवाव्यात. द्या रेशल प्रोफाइलिंग, की तुम्ही कोणा एका विशिष्ट धर्म किंवा समाज समूहाला टार्जेट करून त्याच्यावर कारवाई करताय असा आपल्यावर आरोप होईल म्हणून त्यांनी कारवाया नाहीत केल्या कित्येक प्रमाणात. आकडे हे आकडे मोठे आहेत, या कहाण्या पण भयानक आहेत. त्या आयसिसच्या तावडीत सापडलेल्या स्त्रिया, त्यांच्या जीवनांचं जे झालं ऐकवत बघवत किंवा वाचवत नाही. त्या इराकच्या उत्तरेच्या डोंगराळ भागामध्ये फार पूर्वीपासून एक जमात आहे, तिचं नाव येझिदी. हे वंशानी किंवा भाषेनी अरब नाहीत, पण हे स्वतःला मानतात मुस्लिम. पण त्या व्यतिरिक्त त्यांचाही एक देव आहे की जो मोरावर असतो, आणि त्या मोरावरच्या देवतेची मंदिर आहेत, खूप भारतीय शैलीशी त्याचं साम्य आहे. या आयसिसच्या धर्मांधतेनी त्या येझिदींच्या गावांवर, गावामागून गावांवर हल्ले केले, पुरुषांना पकडून रांगेत उभं केलं, त्यांच्या समोर त्यांच्या स्त्रियांच्यावर बलात्कार केले, आणि मग त्या स्त्रियांच्या समोर पुरुषांना मारून टाकलं, आणि मग त्या स्त्रियांना आपले सेक्स स्लेव म्हणून ठेवून घेतलं. यावर सुद्धा पुस्तकं लिहिली गेली आहेत संशोधन करून नीट. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे आयसिस ब्राइड्स. मी म्हणेन सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे नादिया मुराद नावाच्या येझिदी स्त्रीने लिहिलेलं द लास्ट गर्ल नावाचं आत्मकथन. ही एक तरुण येझिदी मुलगी, आयसिसने तिच्या गावावर छापे घातले, पुरुषांची कत्तल केली, स्त्रियांवर तिच्या सकट बलात्कार केले आणि बाजारात पैशांनी विकलं. आणि नादिया मुरादने या नरकातून सुटका करून घ्यायला 2-3 वेळा प्रयत्न केले, त्यामध्ये ती पकडली गेली. पकडली जाण्याची शिक्षा म्हणून तिच्यावर लोकांच्या देखत गँगरेप पुन्हा करण्यात, तिच्या मालकांनी ऑर्डर केलेली की ज्यांनी तिला पैसे देऊन विकत घेतलंय तो मालक आता तिचा, म्हणून त्यांनी तिच्यावर. या कहाण्या भीषण आहेत, पण आपल्या देशामध्ये एक जणू वैचारिक वातावरण की नाही नाही या सांगायच्याच नाहीत, सांगितल्या तर नाही नाही त्या खोट्याच आहेत, नाही नाही 32,000 नाही 3 आहेत. एक क्षणभर म्हणलं की ठीक आहे 3, गंभीर नाही आहे, 3 आहेत हे सुद्धा गंभीर नाही आहे, त्यामध्ये अन्याय अत्याचार नाही आहे. आणि या केरळ स्टोरीच्या दिग्दर्शक कथा पटकथा संवाद लिहिणारा यांनी सुद्धा नीट अभ्यास करून केलेलं काम आहे, ते त्यातल्या एकेका वाक्याच्या मागे सत्य आणि संशोधन आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा त्या केरळमध्ये मुख्यालय असलेली इस्लामिक टोकाची धर्मांध आणि हिंसक संघटना PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यावर कारवाई तरी झाली, आता त्यावर बंदी आली आहे. त्या संघटनेचे लेखी दस्तावेज आहेत की आमचं उद्दिष्ट काय आहे, 2047 पर्यंत सगळा भारत इस्लामिक स्टेट बनवणे आणि सर्व भारतीयांना भल्या बुऱ्या असेल त्या मार्गाने मुसलमान करणे. तर भारताची राज्यघटना, कायदे, त्या कायद्यासमोर सर्व समान, त्या कायद्याचं सर्वांना समान संरक्षण, या मुद्द्यांना आव्हान नाही आहे. पण एका खोट्या
दांभिक वैचारिकते पायी जणू या सगळ्याचा विरोध केला जातो. असाच विरोध त्या काश्मीर फाईल्सलाही उभा राहिला. एक सत्य आहे की काश्मीर खोऱ्यातल्या पंडित म्हणजे हिंदूंवर सांगता येणार नाहीत इतके भयानक अत्याचार झाले. पण असे काही झाले म्हणायचं पण नाही, झालेच नाहीत. मोपल्यांचं बंड झालंच नाही, इस्लामिक आक्रमण झालीच नाहीत, गझनीच्या महम्मदानी मंदिर उद्ध्वस्त केलीच नाहीत. ती कहाणी चालू राहते. केरळ स्टोरी नुसत्या केरळची नाही आहे, भारताची आणि जगाची सुद्धा आहे. ती जर पुढे व्हायला नको असेल तर आपण सर्वांनी केरळ स्टोरी समजावून घेतली पाहिजे आणि अर्थातच एका शांत डोक्याने राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत समर्थपणे आपलं काम केलं पाहिजे. तर 2047 मधल्या विकसित समृद्ध आणि जगालाही आरोग्य शांतीचा मार्ग दाखवणारा भारत आकाराला सुद्धा येईल.